अनेक तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून पावसाचा जोर कायम आहे दरम्यान चोवीस तासात झालेल्या पावसाने अनेक तालुक्यांना फटका बसला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यात एकूण तीनशे घरांची पडझड झाली तर तीनशे चोवीस हेक्टरवर खरीप पिकांचे नुकसान झाले याशिवाय पुरातून मार्ग काढताना दोघांना जलसमाधी मिळाली जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा तांडव केला असून सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या पावसामुळे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक तालुक्यांना झोडपले यवतमाळ तालुक्यासह वाईहातोला आनंदनगर येथे पावसासोबत हलक्या स्वरूपात गारपीट झाली तर यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील येरस शरद जोडमोहा चिचघाट जामडोह तळेगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले यामध्ये यवतमाळ तालुक्यातील रामनगर येथील रामचंद्र दत्ता चव्हाण यांच्या घराची दगड मातीची भिंत पडून नुकसान झाले एरद येथील विनायक महादेव मेश्राम यांच्या घरावर झाडे पडली व दिलीप महादेव ठाकरे यांच्या कोठ्यावरील टीना उडाल्यात तसेच अनेक शेतात रस्त्यावर झाडे पडली असून वीज तारा देखील तुटल्यात तर जामडोहे एरद येथील पिकांचे अंशतः नुकसान झाले मडकोनाथ येथे घरांच्या भिंती पडल्या